फलटण तालुक्यातील 265 जातीचा ऊस जागेवरच उभा आहे. कारखानदारांना नोंद करूनही कारखानदार तो ऊस काढण्यास टाळाटाळ करतात. हजारो एकर हा ऊस जागेवर उभा असल्याने शेतकरी हे चिंताग्रस्त झालेले आहेत. आणि याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष कदम यांनी साखर आयुक्त यांच्याशी भेट घेतली आहे. या निवेदनानंतर नक्की काय म्हणतात कदम पाहूयात. नमस्कार, मी अमरसिंह कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा युवा प्रदेशाध्यक्ष. आज फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा काही ऊसाचा प्रश्न घेऊन माननीय साखर आयुक्तांना भेटलो असता त्यांनी जवळपास फलटण तालुक्यातील श्री जवाहरलाल श्रीराम कारखाना आणि दत्त शुगर कारखाना या दोन्ही कारखान्यांनी अद्याप 265 जातीच्या ऊसाला अद्याप तोड दिलेली नाही. आणि काल परवा आम्ही भेटायला गेल्यानंतर उद्या करू परवा करू असं जवळपास 1.5 महिना उलटून गेला तरी शेतकऱ्यांच्या ऊसाला जवळपास 18 महिने होत आले तरी सुद्धा अद्याप देखील त्या ऊसाला कुठलीही ऊसाची तोड किंवा त्या कारखान्यामार्फत अजूनही प्रोग्राम केलेला नाही. ह्यांना ह्या कारखान्याला ऊस न्यायचा आहे का ऊस शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाळवायचा हा देखील आम्हाला पडलेला प्रश्न आहे. आज या ठिकाणी साखर आयुक्तांना भेटल्यानंतर आज त्यांना असं सांगितलं की असा प्रोग्राम करण्यात मुळातच 265 जात आणि 86032 किंवा 10001 8005 असतील यांचा असा कुठलाही भेदभाव न करता डायरेक्ट त्यांचा सुर हंगाम असतील किंवा गळीत हंगाम चालू झाल्यानंतर जे काही रिकव्हरीमध्ये ऊस येतात त्यांचा सर्वांचा बरोबरच प्रोग्राम करायचा असतो. पण तरी सुद्धा काही मुद्दा म्हणून का होईना त्यांना अद्याप देखील त्यांना या ऊसाच्या जातीला तोड दिलेली नाही. एक प्रकार तो आमच्यावरती अन्यायच आहे. जर या कारखानदारांनी जर वेळेवरती पावले उचलली नाहीत तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्येच या कारखान्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटना हजारोच्या संख्येने धडकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. संचालकांचं काय म्हणणं आहे कारखान्यांच्या? त्यांना टाळाटाळच चालू केले, आज देतो उद्या देतो म्हणून हे त्यात फलटण तालुक्यातील अनेक शेतकरी जाऊन भेटत आहेत. पण 1.5 महिना झाला अजूनही कुठलेही ऊसाची तोड दिलेली नाही आणि फक्त देतो म्हणून उडवाउडीची आश्वासनं चालू आहेत. एमडीला भेटलेले आहेत, चेअरमनला भेटलेले आहेत, संचालकांना भेटलेले आहेत पण अद्याप देखील त्या शेतकऱ्यांना फक्त पाणीच पुसले जात आहेत. पण स्वाभिमानी शेतकरी संघटना हा अन्याय कधी होऊन देणार नाही. शेतकऱ्यांची आकडेवारी काय आहे? जवळपास 1,00,000 मेट्रिक टन ऊस आहे, त्याच्यात 1,000 एकर त्या ठिकाणी त्या तालुक्यामध्ये ऊस आहे. गेटकेनसाठी तिथला ऊस चालू आहे पण स्थानिक सभासदांचा ऊस त्या ठिकाणी तसंच पडून आहे. ज्या कारखान्याचे ते सभासद आहेत त्यांचा मात्र तो ऊस त्या शेतामध्ये तसंच वाढवतो ना आम्हाला दिसतो.